नमस्ते सगळ्यांचं स्वागत. छानशा पुष्पगुच्छानी स्वागत करते, कारण आज सरांनी नवीन छानसा विषय घेऊन आपल्याकडे सर आलेले आहेत. त्यामुळे सर पहिल्यांदा तुमचं पुष्पगुच्छानी स्वागत करते. आपण गणपती स्तोत्रांनी सुरुवात करूया. झाले 100 हो ना? चला बरं आलं. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायुक्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्यां, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिं. जपेद् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासं फलं लभेत्, संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यात् समर्पयेत्, तत्स विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्रीनारदपुराणे सङ्कटनिरसन नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्. श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु. नमस्ते सर, पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करते आणि त्याचसोबत जमलेल्या सर्व लोकांचं स्वागत करते. आज एक खूप छान वेगळा विषय घेऊन तुम्ही आमच्या पुढे आलेले आहात. काही लोकांना हा विषय काय आहे हे खरं म्हणजे माहीत सुद्धा नाहीये, त्यामुळे त्या जिज्ञासेपोटी काही लोक इथे आपल्या इथे आलेले आहेत. काही लोकांना विषय माहितीये, परंतु तुम्ही काय शिकवणार आहात किंवा काय आहे एक्झॅक्टली ते बघण्यासाठी आली आहेत. तर अशा रीतीने सर खूप छान तुम्ही महाराष्ट्रभर अनेक ज्योतिषाच्या ज्या शाखा आहेत तर त्या शाखांचा छान तुम्ही प्रचार प्रसार करताय, त्याचा मला खूप आनंद होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन माणूस हा शिकतोय तुमच्यामुळे. विविध शास्त्रांचा जो गोष्टी आहेत त्या सगळ्या तो शिकण्याचा विचार करतोय. असं तुम्ही घेऊन आलायत तुमच्या अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी तर्फे जिब्बू सिम्बॉल. जिब्बू सिम्बॉल म्हणजे त्यातला जिब्बू पासून सुरुवात करायचं का सिम्बॉल पासून सुरुवात करायचं हे खरं म्हणजे आम्हाला माहिती नाहीये, परंतु या दोन्हीची सांगड घालत तुम्ही कसं काय छानच आम्हाला शिकवणार आहात ह्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा स्वागत करते. त्याचसोबत सगळ्यांनी जी आपल्याला पसंती दिलेली आहे, 100 च्या 100 उपस्थिती दाखवून जी आपल्याला पसंती दिलेली आहे त्या सर्वांचं सुद्धा मी स्वागत करते. आणि आपल्याला विनंती करते की आपण आजचा जो जिब्बू सिम्बॉल हा जो विषय आहे त्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद ताई, तुमचं स्वागत आहे. तसंच आपल्या सगळ्या श्रोत्यांचं स्वागत आहे. आणि आज अतिशय एक वेगळा तऱ्हेचा हा विषय आहे आणि तो विषय एवढ्यासाठी की आपण कुठल्याही विद्येमध्ये कधीही माघारी राहायचं नाही हाच एक मुख्य तुम्हाला आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. किंवा बैठकीमध्ये बसल्यानंतर या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत अशा रूपाने त्याच्यावरती भाष्य करता आलं पाहिजे, हा कॉन्फिडन्स पाहिजे. दुसरी गोष्ट, याच्यातून कुठल्याही तऱ्हेचं मला कमवायचं आहे वगैरे असा काही उद्देश नाही. यदा कदाचित एखाद्या क्लासमध्ये मी जिब्बूची ही जी संपूर्ण जी विद्या आहे ती 100% विनामूल्य शिकवून टाकेन, म्हणजे त्या याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची फी आकारणार नाही. आता जिब्बू सिम्बॉल हा जो भाग आहे, आता जो परिचय आहे तो पहिल्यांदा तुम्हाला परिचय करून देतो. जिब्बू सिम्बॉल हा जो प्रत्येक वेळेला अनेक शास्त्र जी आपल्याकडे आहेत, लामाफेर आहे, रेखी आहे, इत्यादी जी सगळी दैवी शास्त्र आहेत त्यामध्ये जसं आपल्याकडे सिम्बॉल आहे, स्वस्तिक आहे, ओम आहे,
अशा तऱ्हेचं सिम्बॉलिक त्या गोष्टी आहेत. जसं आपण ओम काढतो तो ओम मध्ये संपूर्ण विश्व म्हणून सांगितलेलं आहे, मग तशाच प्रकारचं जिबू सिम्बॉल्स मध्ये माणसाचे प्रश्न काय आहेत. जिबू सिम्बॉल्स मध्ये पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा तऱ्हेचे पार्ट आहेत आणि त्या ह्याच्यावरती जिबू सिम्बॉल आपली गरज काय आहे याच्यावरती पहिल्यांदा विचार केला पाहिजे. जिबू सिम्बॉल कोण वापरू शकतो, कोण कशा रीतीने त्याचा वापर करू शकतो, कायमस्वरूपी वापरायचा आहे का, कायमस्वरूपी न वापरता टेम्पररी त्याचा विचार करायचा आहे का, हा सुद्धा भाग जो आहे तो जिबू सिम्बॉलिक मध्ये सिम्बॉल मध्ये सांगितलेला आहे. आता ही जी काही सिम्बॉल भाषा जी आहे त्यामध्ये जिबू सिम्बॉल वापरताना त्याच्यामध्ये खरोखर काय करायला हवं हे सगळे जे सिम्बॉल्स आहेत त्याची कारण आहे की तुम्हाला कुठल्या तऱ्हेचं दुःख आहे किंवा तुम्हाला काय हवं आहे आणि तो सिम्बॉल तुम्ही कसा धारण करायचा आहे. मग त्याच्यामध्ये बाजारामध्ये म्हणजे युरोपमध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला अमेझॉनवरती किंवा चायनाच्या अलिबाबावरती जिबू सिम्बॉलचे लॉकेट्स मिळतात. अशा ह्या तऱ्हेच्या लॉकेट्स आहेत. तर आपलं हे जे व्याख्यान आहे तर हे व्याख्यान मुळामध्ये तुम्हाला त्या सिम्बॉल्स मधून खरोखरीच कुठल्या स्वरूपाचं सिम्बॉल वापरल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्राप्त होते, तुमची उणीव भरून काढते, तर अशा तऱ्हेने एका या विद्येची सुरुवात झालेली आहे. आणि ही विद्या जी आहे ती नॉर्थ आफ्रिका म्हणजे जिथे आपण म्हणतो पॅलेस्टाईन आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी इस्रायल आहे, इजिप्त आहे, तर अशा ह्या प्रांतामध्ये काही जे लोक आहेत जे परमेश्वराच्या माध्यमातून त्याचा विचार करतात आणि तिकडे सुद्धा ॲस्ट्रॉलॉजीचा विचार केला जातो. बऱ्याच वेळेला ग्रीक सायन्स मध्ये सुद्धा आपल्या ज्योतिषशास्त्राचा विचार केलेला आहे आणि आपलं ज्योतिषशास्त्र ग्रीक मध्ये सुद्धा त्याचा विचार केलाय, पण त्यांचे जे फलादेश सांगण्याची पद्धती आहे ती थोडीशी फरक आहे. मग तसाच हा विचार जो आहे तो पूर्णपणे जिबू सिम्बॉल याचा उल्लेख करून त्यांनी तसे सिम्बॉल बनवले. आता ह्या जिबू सिम्बॉल्स मध्ये तुम्हाला त्याची कार्ड पण उपलब्ध आहेत, त्या कार्डामध्ये तुम्हाला कुठल्या तऱ्हेचा सिम्बॉल कशासाठी वापरायचा आहे हा सुद्धा भाग आहे आणि त्याच्यातून खरोखर किती प्रकारची दुःख तुम्ही निवारण करू शकता तर त्याचा सुद्धा विचार केलेला आहे. तर काही तुम्हाला मी स्क्रीनशॉट करण्यासाठी म्हणून जे काही हे पाठवलं होतं तर 2 मिनिटं जरा एक लाव, एकच सिम्बॉल लावा पहिला आणि मग त्याच्यावरती आपण परिचय करू लोकांना की हा सिम्बॉल कसा असतो काय असतो. तो तुम्ही स्वतः पण घरी ड्रॉ करू शकता. तुमच्याकडे जर चांगलं तुम्ही स्वतः आर्टिस्ट असाल तर तुम्ही स्वतः त्याचा वापर चांगल्यापैकी करू शकाल असा भाग जो आहे. आता हा जो सिम्बॉल आहे तर ह्या सिम्बॉल मध्ये तुम्ही जर पाहिलं तर काय आहे तर त्यामधून तुम्ही याच्यामध्ये जे काही आपल्याला हवंय हा एक सिम्बॉल अतिशय चांगल्यापैकी सिम्बॉल त्याला म्हटलेला आहे आणि तो सिम्बॉल तुम्हाला कोणत्या साठी कशासाठी वापरायचा आहे तो त्या ठिकाणी वापरताना त्याचं जे हे आहे ते कधी कधी बघा आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी हव्या असतात तर त्यामध्ये युनिव्हर्सल लव वैश्विक प्रेम म्हणजे जगाने आपल्याशी प्रेम संबंधामध्ये राहावं अशा तऱ्हेचा जो भाग आहे तो सांगितला जातो आणि त्या ह्याच्यामधून म्हणजे वेगवेगळ्या सिम्बॉल्स मधून वेगवेगळ्या तऱ्हेचा भाग जो आहे तो सुचवलेला आहे. आणि बायोएन्सी म्हणून ज्याला हा जो सिम्बॉल आहे तर तो सिम्बॉल आपल्याला काय करतो तर त्या ह्याच्यावरती आपल्याला पूर्णपणे कुठल्या कुठल्या गोष्टींचा हा उत्साह ज्याला आपण म्हणतो उत्साह हा जो सिम्बॉल आहे हा उत्साह वाढवण्यासाठी. बऱ्याच वेळेला आपल्याकडे काही लोक येतात आणि ते असं करतात की अंगामध्ये ज्याला आपण म्हणतो की उत्साह कमी आहे, कमकरता आहे कुठल्या तरी गोष्टीची, त्याच्यामुळे लोक कधी कधी एकदम मंद होत असतात. तर अशा ह्या मंद तुम्ही ज्योतिषी आहात सगळेजण, मी सगळ्यांना ज्योतिषी आहात म्हणून सांगतो कारण का की तुमच्याकडे विज्ञान आहे, तुमच्याकडे चांगल्यापैकी उत्तम ज्ञान तुम्ही ग्रहण केलेलं आहे. तर अशावरती ह्या सिम्बॉलचा वापर जसं आपण एखादा रत्न वापरतो, एखादी पूजा सांगतो, तसंच प्रकारे ही जी नॉर्थ आफ्रिकेचे जे लोक आहेत तर त्यांनी तुर्कीमध्ये बऱ्याच वेळेला, तुर्की आहे, इस्रायल आहे, इजिप्त आहे, अशा ठिकाणी पॅलेस्टाईन आहे, अशा ठिकाणी ह्या गूढशास्त्राचे जे सिम्बॉल्स आहेत ते त्यांनी असे बनवलेले आहेत. आता ह्या ह्याच्यामध्ये कबाला पद्धती म्हणून जी आहे तर त्या कबाला पद्धतीचा पण उपयोग याच्यामध्ये केलेला आहे. आता हे जे शास्त्र आहे हे अख्ख्या जगभर पसरलेलं आहे आणि अख्ख्या जगभर पसरल्यानंतर त्यातील जो काही विश्वास आहे तो वाढत चाललाय.
आणि आता हा विश्वास वाढत चालल्यामुळे ह्याचा सिम्बॉलचा वापर आता जर तुम्ही बघितलं तर युरोपमध्ये आणि नॉर्थ आफ्रिकेमध्ये तुम्हाला बरेचसे ज्याला आपण पत्र्याचे काही चिन्ह आहेत, सिम्बॉल मध्ये चिन्ह आहे, तो झिबू हा सिम्बॉल जो आहे तो झिबू एक पद्धती आहे. आणि झिबू नावाची पद्धती एका ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण ग्रीकमध्ये वापरली जाते. मग तशाच प्रकारचा जो भाग आहे, ऍक्च्युली लॉजी म्हणजे काय तर ज्ञान आहे, आणि ह्या ह्याच्यातून तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी कोणता कोणता सिम्बॉल वापरायचा असेल, ज्या लोकांना समजा त्याचे सिम्बॉल विकत घ्यायचे असतील तर अमेझॉनवरती त्याचे सिम्बॉल जे आहेत ते उपलब्ध आहेत, आणि ते सिम्बॉल जे आहेत ते तुम्ही त्याच्यातून वापरू शकता, त्याचा उपयोग करू शकता. मुख्यतः हे सिम्बॉल वापरण्याचं जे कारण आहे तर ते कारण काय आहे की तुम्हाला सिम्बॉलचे पत्ते सुद्धा उपलब्ध आहेत. जसं आपण टॅरो कार्ड म्हणतो तशा तऱ्हेचा टॅरो कार्डच्या पद्धतीने अशा तऱ्हेचे सिम्बॉल सुद्धा पत्त्यांवरती काढून उपलब्ध आलेले आहेत. मग अशा वेळेला त्या ठिकाणी जर जेव्हा आपण टॅरो कार्डचं रिडिंग करतो तशाच पद्धतीचं रिडिंग जे आहे तुम्ही झिबू सिम्बॉलचा वापर करू शकता. कसा करू शकता तर त्या ह्याच्यावरती तुम्हाला तो स्प्रेड केला जातो. तो स्प्रेड आता तुम्हाला मी जे काही पत्ते पाठवले आहेत ना ते पत्ते बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तर त्या पत्त्यांवरती आलेलं चिन्ह हे तुमचं सिम्बॉल आहे, म्हणजे चिन्ह आहे ते. जर समजा यदा कदाचित एखादी व्यक्ती आपल्या हा नाही तो जो तुम्ही लावला आहे कुठलाही हे जर हे पण असंच आहे ते सिम्बॉल आहे. हा हे पत्ते हे हा स्प्रेड आहे, हा स्प्रेड आहे, कळलं का? हा स्प्रेड आहे. मग तशाच प्रकारे हा जो स्प्रेड आहे तो कशासाठी आहे, त्याची चिन्ह जी आहेत ही चिन्ह ज्या वेळेला तुम्ही ओळखाल आणि त्याचं स्मरण कराल त्यावेळेला तुम्हाला जातकाच्या याच्यावरती त्या चिन्हांमध्ये एक स्पेशालिटी काय आहे तर बिगेन सिम्बॉल नवीन सुरुवात करायची जर समजा एखाद्या वेळेला असेल तर नवीन सुरुवात करताना सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काही मॅनेजर आले हो घेतलं तर त्या ठिकाणी नवीन एखादी सुरुवात करायची असेल तर त्यावेळेला तिथे पण एक वेगळ्या तऱ्हेचा सिम्बॉल तुम्हाला सापडला जातो. दुसरी गोष्ट की त्या ह्याच्यामधून शक्यता स्वीकारत आहे अशा तऱ्हेचा एक सिम्बॉल आहे, ज्याला पर्सनॅलिटी सिम्बॉल आपण म्हणतो, तशा तऱ्हेचा भाग जो आहे. आणि सिम्बॉल म्हणजे करुणा, ज्याला आपण करुणा म्हणतो. एखाद्या व्यक्तीला जर समजा कशा तऱ्हेने वागलं पाहिजे जसं आपण टेरो कार्ड मध्ये शिकवतो तशाच प्रकारे ह्या पत्त्यांमध्ये त्या सिम्बॉलचे असे अर्थ केले आहेत. जसं की आपण त्या ह्याच्यामध्ये डोरियन वर्षून जे मगाशी मी कार्डाबद्दल सांगितलं होतं की त्या ह्याच्यामध्ये जसा काही सिम्बॉल आहे तो सिम्बॉल जर एखाद्या जातकाने काढला आणि त्याचं कुठलं काम आहे आणि त्याला ते कशा रीतीने त्याला प्राप्त होईल. नाही नाही बंद बंद करा बंद बंद करा सगळं. आणि चार्ट चार्ट सुद्धा सर तुम्ही अनम्यूट करा. बोला सर, अनम्यूट करून बोला. मध्ये जरा कृपया जरा स्वतःचे घरचं लक्ष द्या. हा मग आपल्याकडे ज्या वेळेला आपण टेरो कार्डाचं जसं हे करतो त्याचप्रमाणे त्याचे जे पत्ते आहेत ते पत्ते आपल्याला तिथे अमेझॉनवरती उपलब्ध आहेत. तशा तऱ्हेचा स्प्रेड करायचा असतो आणि तो स्प्रेड केल्यानंतर जातकाचा जो काही प्रश्न असेल तर त्या कार्डाची निवड करायची असते आणि ती निवड केल्यानंतर जातकाला आपण सुचवायचं असतं की हा सिम्बॉल वापरल्यानंतर या गोष्टीपासून तुला ती गोष्ट प्राप्त होऊ शकते. कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये आलेली दुःख किंवा येणारी दुःख जी आहेत ती कशामुळे येतात तर त्याला कारण असं असतं की काही वेळेला काही लोकांचे ज्या ऍटिट्यूड असतात किंवा काही लोकांचे विचार असतात, काहींची मतभिन्नता असते आणि त्याच्यामुळे व्यक्ती जी आहे ती प्रसंगातून प्रवास करीत असते. तर अशा वेळेला आपल्याकडे ह्या लोकांनी झिबू सिम्बॉलचा जो वापर आहे तो आपल्याकडे सुचवलेला आहे. मग अशा ह्या वापरलेल्या याच्यावरती ज्याला आपण म्हणतो की एखादं कार्ड एखादं चिन्ह जर समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवलं, बऱ्याच वेळेला तुम्हाला कळत असेल की काही लोक आपल्या पाठीवरती
हातावरती दंडावरती मनगटावरती त्या ठिकाणी सिम्बॉल असे तयार करतात आणि त्याला ती काही जे हे करतात म्हणजे त्याला वेगळ्या पदार्थाचा जो भाग आहे तो कायमस्वरूपी असतो. जर समजा जातकाला काही सिम्बॉल जे आहेत ते काही गोष्टींसाठी फॉर एव्हर नसतील वापरायचे तर त्यातली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा लावून त्याच्यावरती सुद्धा पाहत राहून किंवा त्या घरातील जे काही ऍटमॉस्फिअर आहे ते ऍटमॉस्फिअर तुम्हाला बदलण्यासाठी म्हणून सिम्बॉलचा वापर जो आहे तो केला जातो. अशा तऱ्हेची प्रथा जी आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये सुचवलेली आहे. म्हणजेच काय की अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये होणारा जो काही कायापालट आहे किंवा त्याची जी गरज आहे तर ती गरज कोणत्या कोणत्या सिम्बॉल मधून कशी कशी त्याच्यातून बाहेर निघू शकते अशा तऱ्हेचा भाग जो आहे तर त्याला पर्टिक्युलर असं सांगितलेलं आहे की जर समजा एखादं सिम्बॉल तुम्हाला आवडलं किंवा तुमचं निघालं तुमच्या गरजेपुरती सुचवलं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर ऍस्ट्रॉलॉजर आहात आणि तुम्हाला सिम्बॉलची पूर्णपणे माहिती असेल तर त्या माहितीचं जे चित्रण आहे त्याच्यामध्ये क्रिस्टल कुठलं ठेवायचं त्याच्यामध्ये क्रिस्टलचा वापर सुद्धा बऱ्याच वेळेला केलेला आहे आणि क्रिस्टलवरती पण सिम्बॉल करून तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकतो. ज्याप्रमाणे आपण जे रेखी करतो त्याला आपली जी काही यश चित्र हे असत त्या ह्याच्यातून सुद्धा तुम्हाला त्याची जी चिन्ह आहेत त्या चिन्हांचा वापर करून म्हणजे ती क्रिस्टल बॉडी असते आणि ती चिन्ह जी आहे त्याच्यावरती कोरीव करून बाजारामध्ये आता उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्या याच्यामध्ये चक्र जशी असतात तशाच चक्राचं जे युनिट मी काल तुम्हाला दाखवलं होतं तर तशा तऱ्हेचं चिन्ह सुद्धा तुम्ही कोरीव घेऊन त्याच्यावरती तुम्हाला त्याचा वापर करता येतो. एक मिनिट चिन्ह दाखवतो तुम्हाला मी. तर ते त्या चिन्हाचा वापर केल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर काही मला वाटतं तुमच्याकडे पाठवलं होतं का मी कुठलं हे का नाही कुठलं ते चिन्ह असत दाखवू का मी माझ्याकडे कुठली आहे ते. हा एक चिन्ह मी तुम्हाला पाठवलं होतं ते याच्यामध्ये केलेलं आहे आपल्या क्रिस्टल वरती त्याचं चिन्ह काढलेलं आहे म्हणजे तुम्ही कुठल्या तऱ्हेचा वापर करू शकता क्रिस्टल वर. हा हे जे चक्राचं चिन्ह जे आहे तशाच प्रकारे चिन्ह जे आहे हे तुम्हाला त्याच्यावरती पूर्णपणे वापरता येत आणि त्याचा उपयोग काय करायचा आहे तर त्याचा स्टडी जो आहे तो मी तुम्हाला शिकवणार आहे. कदाचित हा क्लास जो आहे तो मी पुढे घेईन तर त्याच्यामध्ये गिफ्ट मध्ये सुद्धा हा क्लास घेऊन टाकेन. तुम्ही काही चिंता करू नका. तर त्या ह्याच्यामध्ये मला असं लोकांना देणं आवडतं काही जण लोकांना पैसे द्यायला आवडतात तर त्याप्रमाणे आम्हाला विद्या द्यायला आवडते का. बर आता ह्यामध्ये असं आहे की पार्ट वन ला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या जे काही गुरुजी आहेत म्हणजे ज्यांनी संशोधन केलेलं आहे ज्यांचा रिसर्च आहे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे जसं कृष्णमूर्ती पद्धती आहे निर्यन पद्धती आहे सायन पद्धती आहे तसं झिबूर सिम्बॉल मध्ये तीन वेगवेगळ्या पद्धती त्यांनी काही वेळेला 60 सिम्बॉल ठेवलेले आहेत काही लोकांनी 80 ठेवलेले आहेत काही लोकांनी 72 ठेवलेले आहेत पण अशा तऱ्हेची पण चिन्ह सारखीच आहेत. काही लोकांनी चिन्ह वाढवलेली आहेत काही लोकांनी चिन्ह कमी केलेली आहेत तो त्यांचा स्वतःचा अधिकार आहे त्याच्यामध्ये मी काही त्याच्यात काही करणार नाही. पण माझ्याकडे जे चिन्हांचं शास्त्र आहे ते चिन्ह कशा रीतीने असावं तर मी तुम्हाला त्या ह्याच्यातून क्रिस्टल वरती सुद्धा जसं आपलं चक्र असतं त्या चक्रासारखी चिन्ह जी आहेत ती तुम्ही खिशात पण वापरू शकता. ती एक एनर्जी आहे. हा ऍक्च्युली कसं आहे की ह्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची आपण विचार करतो एखाद्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेला ती गोष्ट कशासाठी वापरायचं. काही काही लोक आपल्या गळ्यामध्ये गणपतीचं हे वापरतात काही लोक स्वस्तिक वापरतात स्वस्तिक सुद्धा हे आपलं शुभचिन्ह आहे. मग अशा वेळेला निर्णय आराखडे आहेत त्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यातून एखाद्या जातकाला ते चिन्ह वापरून सुद्धा समाधान मिळतं. वास्तूमध्ये किंवा ज्योतिषमध्ये सुद्धा आपण रेकमेंड करतो आणि ते रेकमेंड केल्यानंतर त्या जातकाला तशा गोष्टी आपण सुचवतो. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या याच्यातून
एखाद चिन्ह एखाद्या दुःखावरती सुचवल्यास त्या जातकाला त्या दुःखातून सहजपणे त्याच निवारण होत. आणि ही जी रीती आहे ही कबाला पद्धतीची आहे. त्याच्यावरती कोणी जर काही कॉमेंट करायचे असेल तर कृपया तसं काही करू नका. पण ही दैवी डिवाईन सायन्स आहे. म्हणून जर शास्त्र पटत नसेल तर ग्रुपमधून निघा, पण शास्त्राचा अपमान करू नका. कारण का की बरेच लोक मुद्दामून त्या ह्याच्यामध्ये मी काय शिकवतोय किंवा काय बोलतोय हे सगळं खबरी कंपनी काही लोक असतात, तर असं काम करायचं आवश्यकता नाही. कारण हे दैवी शास्त्र आहे आणि या दैवी शास्त्रामध्ये जर समजा शास्त्राबद्दलची काही चूक झाली तर आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून ज्यांना पटणार नाही निदान त्यांनी टीका तरी करू नका. मी कुठल्याही शास्त्रामध्ये तशी टीका करत नाही, हे शास्त्र आदरणीय आहे. म्हणून त्यावेळेला अशा चिन्हांचा वापर जो आहे तुम्ही करून त्यावेळेला तिथे त्याचा पूर्णपणे ज्याला उपयोग करायचा असतो तो उपयोग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करू शकता. आता त्या ह्याच्यामध्ये जर समजा यथा कदाचित जातकाचे जीवन ह्याच्यासाठी सिंबॉलचं काही एक विशिष्ट नाव आहे, सिंबॉलचं एक विशिष्ट ज्याला आपण म्हणतो क्रिस्टल आहे, आणि ते क्रिस्टल कुठल्या स्वरूपातून त्याने कोणत्या कोणत्या गोष्टी साकार होणार आहेत ह्याचा सुद्धा तपशील जो आहे तो पूर्णपणे त्याच्यावरती नमूद केलेला आहे. आणि तशाच रीतीचं शास्त्र जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. मी कम्प्लिटली माझ्या पद्धतीच्या मराठी नोट्स ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये बनवलेल्या आहेत. तर त्याच्यातून तुम्हाला सिंबॉल आणि त्याचा उपयोग किंवा ऑडिओ हा त्या सिंबॉल बरोबर जो माझ्याकडे शिकणार असेल त्याला मी प्रोव्हाइड करीन. पण होताच हे शास्त्र जे आहे हे कनेक्टिंग हे करून मी विनामूल्य शिकवणार आहे. होता असतं काय सोबत ना त्याच्यामध्ये माझी अशी इच्छा आहे. कारण का की हे शास्त्र आता आपण मराठीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा लॉन्चिंग करतोय, तर त्याला ऑडिओ मध्ये त्याचे जे फलादेश आहेत ते फलादेश त्याची नावं त्याचे उपचार आणि कशासाठी वापरावं त्याचा सगळा संकेत जो आहे तो तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यातून खरोखर कशासाठी वापरायचं. आता जसं सेलिब्रेशन म्हणून आपण जेव्हा थ्री ऑफ कप्स म्हणून एक कार्ड काढतो टॅरोमध्ये, तसं इथे सुद्धा एक सेलिब्रेशन सिम्बॉल आहे ज्याला आपण म्हणतो की उत्सव सेलिब्रेशन करणं. जसं एखादी गोष्ट सोडणे रिलीज करणे त्याला सोडणे म्हणतो आपण, किंवा त्याग करणे रिलीज करा. एक सौंदर्य प्रतीक द्यावं नावाचा ब्युटी सिम्बॉल आहे ज्याला आपण ब्युटी सुंदर सुंदरता अशा तऱ्हेचं भाषांतर करतो. त्यानंतर ह्या याच्यामध्ये केंद्रितपणा कॉन्सन्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, तर तशा तऱ्हेचे हे काही सिम्बॉल आहेत. तर ते सिम्बॉल आपल्याला कोणत्या कारणासाठी वापरायला हवे याचा भाग जो आहे तो त्याच्यावरती शिकवला जाईल. आणि त्याचं वर्णन जे आहे त्याचं वर्णन कदाचित ते आणखी कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी वापरलं जाईल, त्याचं स्वरूप कसं असेल, सिंबॉल तुम्हाला काय करतो. सिंबॉल जर तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल तर तुम्ही ते फळ्यावरती सहजपणे काढू शकता. जर ड्रॉइंग चांगलं नसेल तर त्या ठिकाणी आपण गोंधळ बघा गोंधवले म्हणून असं गोंधळ गोंधळी करतं तर तसं हातावर चिन्ह काढू शकता. जर नाही काढलं तर त्या ठिकाणी त्याचा जो बिल्ला आहे तो बिल्ला सुद्धा बाजारामध्ये मिळतो, तो वापरू शकता. आपल्याला आपलं काम पूर्ण करण्यासाठी म्हणून ही विद्या जी आहे ही अप्रतिम विद्या आहे. आणि अख्ख्या जगामध्ये ज्याला आपण सोल्युशन म्हणतो तसं सोल्युशन म्हणून ही चिन्हांचा वापर हा केलेला आहे. तर चिन्हांचा वापर केल्यानंतर तुमचं दुःख निवारण करणं ज्याप्रमाणे आपण सुचवतो किंवा अमुक एक कर अमुक एका देवतेची पूजा कर, तशाच प्रकारे तुम्हाला तुम्ही टेरो कार्ड रीडर आहात, तुम्ही एंजल्स कार्ड रीडर आहात, अशा वेळेला तुम्हाला रिडिंग करते वेळी तुम्हाला जर चिन्हांचा जर अभ्यास असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चिन्ह ही कशा करता आणि कशी वापरावी याचा उपदेश जो आहे किंवा अभ्यासक्रम जो आहे तो मी तुम्हाला त्या ठिकाणी हे करणार आहे. दुसरी गोष्ट, इथे मी काहीही विकणार नाहीये, सांगतो. कार्ड जी आहेत ही तुम्हाला अमेझॉन वरती उपलब्ध आहेत. कार्डाची जी काही पद्धती आहे ती कार्ड कशी काढायची आपण ज्याप्रमाणे दोन पद्धती आहेत. जर तुम्हाला एखाद्याचं दुःख निवारण करण्यासाठी म्हणून वापरण्यात येणार चिन्ह हे जर तुमच्या माहितीचं असेल त्याचा थोडासा अभ्यास हवा. मी होता ऑडिओ टाकणार आहे,
त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी चिन्हांचा परिचय होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यातून जर समजा स्प्रेड करून जर जातकाने एखादं चिन्ह निवडण्याची प्रक्रिया केली तरी सुद्धा ते परमिटेड आहे. म्हणून आता सध्याच्या काळामध्ये आधुनिक ज्योतिष नाही आहे, हे फार जुनं आहे, पण त्या ह्याच्यामध्ये आपल्याला जिबू सिंबॉलचा वापर युरोपमध्ये आणि नॉर्थ आफ्रिकेमध्ये जास्तीत जास्त केला जातो आणि त्याच्यातून त्या ठिकाणी लोकांचा बराच प्रश्नाचा जो काही भाग आहे किंवा हल्ली लोकांचे प्रश्न वाढत चाललेले आहेत, नोकरी आहे, संतती आहे, विवाह आहे, असे अनेक प्रश्न आहे, घर आहे, तर अशा प्रश्नांवरती सुद्धा जिबू सिंबॉलचा वापर तुम्ही चिन्ह जिबू चिन्ह सिंबॉलमध्ये चिन्ह त्याचा वापर करून तुम्ही त्याला निश्चित सल्ला देऊ शकता. अशा तऱ्हेचं हे शास्त्र म्हणून मी तुम्हाला शिकवणार आहे. आता आपण प्रश्न उत्तर जी आहेत तर तुम्हाला काही त्याच्याबद्दल प्रश्न करायचे असतील, विचारायचे असतील तर अवश्य विचारा. त्या पण लक्षात घ्या, पुढच्या ह्याच्यामध्ये सेशनमध्ये आणखी सांगणार आहे, पण तत्पूर्वी आपण प्रश्न उत्तर घेऊ. काय प्रश्न असतील विचारा. चालेल सर, ज्यांना प्रश्न आहेत त्यांनी हँड रेज करा. निलिमा पंडित बोला. सर नमस्कार. मला विचारायचं होतं की आपण जसं मंत्र एखादा सिद्ध करून मग आता गुरु देतो आपल्याला आणि आपण तो म्हणतो, तसं मग या जिबू मध्ये तुम्ही आता सांगितलं तर आम्ही लगेच युज केल्यावर ते इफेक्ट होईल का काय, त्याला असं सिद्ध टाईप काही करायचं असतं? बघा आता कसं आहे मॅडम, दोन दोन पार्ट सांगतो की जसं आता आम्ही वास्तूच्या वस्तू होलसेल मध्ये विकतो, जेव्हा वास्तूची वस्तू एखादी निक्षेप करायची असते किंवा आम्ही रत्न पण विकतो, आमची रत्न 70% डिस्काउंट मध्ये बाजारापेक्षा बाहेरच्या, तर त्या ठिकाणी आपण जेव्हा रत्न घेतो तर रत्न घेतल्यानंतर त्याची आपण शुद्धीकरण करतो आणि नंतर त्याला सिद्ध करतो. म्हणजे वापरणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सिद्ध आणि शुद्ध याचा अनुभव येणं अत्यंत गरजेचं. तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे आणि लोकांना त्याच्याबद्दल निश्चितच कळेल की शुद्ध आणि सिद्ध म्हणजे शुद्धता, जसं आपण आपले गुरुजी काही गोष्टी करून त्याच्यावरती मंत्रोच्चार करतात आणि त्यावरती गोष्ट जी आहे ती शुद्ध होते आणि सिद्ध पण होते. जसं आपण लक्ष्मी यंत्र आहे, श्रीयंत्र आहे, अशा तऱ्हेची यंत्र सुद्धा आपण वापरतो, तर तशा तऱ्हेचा ते यंत्र म्हणजे सिम्बॉल आहे आणि त्यावरती तुम्ही जर तुमच्या गरजेसाठी एखादं सिम्बॉल जर तुम्ही वापरायला गेलात तर त्याला एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करावी लागते. तर ह्या शास्त्रामध्ये असं आहे मॅडम की जसं आपण टेरो कार्डाची हिलिंग करतो, शुद्धीकरण करतो, उपचार करतो, तर तशा प्रकारचं हिलिंग जे आहे ते तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचा वापर वापरायला सुरुवात करू शकता. बरोबर. मग हिलिंग कोण देईल म्हणजे आम्हाला देता? हिलिंग हिलिंग हा हिलिंग आम्ही शिकवतो. काय प्रॉब्लेम मॅडम, हिलिंगचा पण एक क्लास घेणार आहे, तर त्यामध्ये हिलिंग काही एवढं कठीण नाही आहे, हिलिंग सोपं आहे एकदम. फक्त उपचार पद्धत, हिलिंग म्हणजे ऍक्च्युली उपचार पद्धती आहे. आता उदाहरणार्थ आता विषय निघाला म्हणून तुम्हाला मी सांगतो. समजा आपल्याकडे पूर्वी कल्पना आहे आपल्याला की एखादा ताप आला एखाद्या व्यक्तीला, तर सगळ्यात पहिला जे आपल्याला उपचार होते जुन्या काळातले, तर मिठाच्या पाण्याची पट्टी आपण कपाळावरती ठेवायचो, आपण एक उपचार होता. त्यानंतर निश्चित ताप हळूहळू कमी व्हायचा हा प्रयोग होता आणि त्याच्यामध्ये माणसाला त्यावेळेला एवढी हॉस्पिटल्स नव्हती, त्यावेळेला एवढे दवाखाने नव्हते, त्यावेळेला एवढे डॉक्टर नव्हते, पण हा जो विचार आहे तो वैद्यांनी सुचवला होता आणि घरोघरी हा उपचार जो आहे तो केला जायचा. तशाच प्रकारे आपल्याला हिबू जे हिबू जिबू सिंबॉल आहेत ते सिंबॉल जर तुम्हाला एनर्जी देता आली तर त्याच्यावरती निश्चित तुम्ही त्याला हिलिंग देऊन एखादी व्यक्ती जर समजा आजारी असेल. मुळामध्ये हिलिंग हा जो प्रयोग आहे ना, तर तो प्रयोग कसा आहे की समजा आपल्याकडे एखादी व्यक्ती तर आपल्या हातामध्येच सर्व गोष्टी आहेत, तर त्या हातामधून जर समजा आपल्याकडे ती एनर्जी असेल तर ती एनर्जी त्या गोष्टीमध्ये आपल्याला, जसं आज आपण व्हॉट्सअपवर आलेला मेसेज डाउनलोड करतो किंवा एखादी फाईल डाउनलोड करतो, तर तशाच प्रकारे तो उपचार जो आहे तो तुम्ही त्याच्यामधून देऊ शकता. आता ती एक प्रकारची रेखीच असते. जसं की आपल्याकडे आपले जे काही संत होते पूर्वीचे, आता संत काही जास्ती राहिलेले नाही,
आता संतांचे फोटो आहेत, पण तरी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये संतांमध्ये तुम्ही बघितलं तर अशा हात करून त्यांनी हे केलं होतं. मग तशाच प्रकारे त्या हातामध्ये असणारी एनर्जी ही तुमच्यापर्यंत डिलिव्हर होते, तर त्याला कारण काय होतं की ते हिलिंग होतं एक प्रकारचं. तसं हिलिंग जर तुम्ही तुमच्या क्लायंटला दिलं तर त्याचं निश्चित त्याची समस्या ही निवारण होऊ शकते. तर ती एक पद्धती आहे. कधीतरी मी क्लास घेईन आणि हिलिंग पूर्ण शिकून टाकेल एका क्षणात जगभरात. मला काही काही गोष्टी विकत नाही. आपल्याकडे जे लोक क्लास बोला, आपण काही अनुष्ठान करायचे असतात का त्यासाठी, स्वतः काही अनुष्ठान करायचं असतं का त्यासाठी? नाही, अनुष्ठान बघा, अनुष्ठान हा जो भाग आहे मॅडम तो आपल्या हिंदू धर्मातला एक पार्ट आहे. त्याकरता तुम्हाला अनुष्ठान करायचं आहे. ही एक विद्या आहे वेगळ्या तऱ्हेची. जर समजा आता मी काही आपल्या धर्माला कधीही विरोध केला नाही, त्याचं जे नामस्मरण आहे, भगवंताची जी काही आराधना असते, शिव उपासना आहे, तर त्याला काय आपण टाळत नाही. पण हे शास्त्र जे आहे हे आपल्याला काहीतरी माहिती असावी याकरता इथे मी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. शास्त्राचं इंट्रोडक्शन ऑफ सायन्स कळलं का? हे विज्ञान आहे. हो, पण आपल्याकडनं त्यांना 100% रिझल्ट यावा यासाठी असं म्हणते. हा, मी खाली तुम्हाला हिलिंग करून द्यायचं. बघा, पहिली गोष्ट म्हणजे असं आहे मॅडम की तुमची भावना चांगली आहे, त्याकरता तुम्ही 100% त्यांना चांगल्यापैकी उपाय होईल किंवा त्याचा उपयोग होईल ही तुमची मनोकामना आहे. पण तरी सुद्धा एखादी गोष्ट करताना, आता काही गुरुजी आहेत ते शांत करायला सांगतात, सगळे लोक करतात का तसं? तर नाही करत. पण ती प्रोसिजर आहे, कळलं का? अनुष्ठान किंवा तत्सम तुम्ही जो काही उपाय सुचवणार आहात ती एक प्रोसिजर आहे. मग त्या प्रोसिजर मध्ये जर त्या व्यक्तीने जर मान्य केलं तर त्याला निश्चितच फरक पडेल. आता भाग असा आहे की एखादा दुःखी कष्टी, मी असं म्हणणार नाही तुम्हाला की एखादा मनुष्य मुख्यमंत्री होईल हे जिबू सिंबल सावळला, तर तो पार्ट नाही आहे. कळलं का? इथे त्याची समस्या कोणती आहे, त्या समस्येवरती त्याच्या दुःखाला पर्टिक्युलर एक सिंबॉल जे आहे त्याचा वापर करायचा असतो, आणि त्याच्यावरती ते वापर केल्यानंतर तुम्हाला त्यावरती उपाय सुचवायचे असतात. म्हणून मी सांगितलं की क्रिस्टल किती कुठल्या रंगाचं, त्याच्यामध्ये रंग सुद्धा आहेत, म्हणजे रंगसंगती सुद्धा आहे. गेल्या वेळेला मी एक रंगसंगतीचा विचार केला होता, बाबा स्काय ब्लू कलरचा कसा आहे, तो राहूचा रंग आहे का, काळा रंग शनीचा आहे का, पिवळा रंग गुरुचा आहे, तर ही रंगसंगती आहे. मग तशाच याच्यामध्ये हे जे सिंबॉल आहे याला सुद्धा रंग गरजेचा आहे. थँक्यू सर, धन्यवाद. नमस्कार सर. ते असं म्हणजे कुठलं ठराविक रंगाच्या पेननी ते हातावर वगैरे, असं अंकशास्त्रात नाही का 24 आकडा लिहायचा वगैरे, असं हे सिम्बॉल आपण काढू शकतो का असं बाहेर जाताना किंवा कुठल्या ठराविक? मॅडम बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यात चांगला वापर जो आहे जिबू सिंबॉलचा, तर जर समजा तुमच्याकडे चंदनाचं उगळलेलं चंदन असेल, आपण टीका लावायचं चंदनाचा, आपण आपल्याला का स्वतःला बघताना? नाही, ऐका दोन मिनिट. असं आहे की तुमची गरज काय किंवा बाहेर जायचंय आणि त्यामध्ये तुमचं काम झालं पाहिजे, बरोबर आहे? तुम्हाला जर स्वतः डिझाईन करता येत असेल तर तुम्ही स्वतः आर्टिस्ट असाल, जर तुमचं चिन्ह चुकणार नसेल तर तुम्ही त्या चिन्हाचा वापर करतेवेळी तात्कालिक, म्हणजे तुम्ही जाऊन आला तुमचं काम झालं तर त्यावेळेला तुम्ही चंदनाच्या गंधाचा वापर करू शकता, चंदनाचा वापर करू शकता. म्हणजे ते स्वतःला लावायचं का ते सिम्बॉल पेपरवर काढून त्याच्यावर एक टिक्का द्यायचा? ऐका ऐका, परत सांगतो मला. तुम्ही अंगावरती चिन्ह काढण्यासाठी विचारलं होतं, जर समजा तुम्हाला पेपरवरती काढायचं असेल तर रेडीमेड मिळतो तर ते त्यांना घेऊन जाणार तुम्ही? हा हो सर, रेडीमेड. नाही का, लॉजिक मारत आहे. हो सर, त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तसंच करावं लागेल. हो सर, थँक्यू. आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्ही आमच्याकडे ट्रेन वगैरे काही शिकला आहात का?
हो सर, मी टेरो काढला आहे तुमच्या केपीच्या वगैरे क्लासला होती. भाग्यश्री बारबाई बोलते जेजुरी. नमस्ते. आता असं आहे मॅडम, टेरो कार्ड पण एक चिन्ह संकेत कार्ड आहे. चित्रमय पत्त्यावरच चिन्ह आहे ते, आणि ते चिन्ह आल्यानंतर आपण पूर्णपणे त्याची वाच्यता करतो, त्याचा फलादेश सांगतो. आता तुम्ही जर टेरोला आहातच, तर तुम्ही काल आपला टेरोचा क्लास संपलेला आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला कसा वाटला, अभिप्राय काय तुमचा आहे? खूप छान शिकवलं सर. पहिल्यांदाच टेरो कार्ड म्हणजे काय ते समजलं, पण तुम्ही खूप सोप्या भाषेमध्ये सांगितलं कि चित्रांवरून आपण ते लोकांना त्यांचं भविष्य किंवा भूतकाळ असं म्हणजे आयुष्यातला प्रत्येक प्रश्न त्या कार्डच्या त्या ते मॅप दिले होते तुम्ही त्याच्यावरनं. कार्ड कशी, पहिलं कार्ड कशासाठी, दुसरं कशासाठी, ते सगळं त्याच्यातून उत्तर मिळू शकतात. खूप छान शिकवलं सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, तुम्हाला माझं उत्तर. हो सर, आजच्या क्लास साठी पण धन्यवाद सर तुम्हाला. माझं उत्तर तुम्हाला मिळालं का बरोबर? हो हो सर, मिळालं सर. ओके, नेक्स्ट एनीबडी. प्रतिभा मॅडम बोला, अनम्यूट करा. नमस्कार सर. नमस्ते सर. टॅरो मध्ये जसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारची कार्ड्स आहेत, तशी ह्याच्यामध्ये आता हे उपायासाठी आहे तर सगळी पॉझिटिव्हच आहेत का, म्हणजे सगळी सिम्बॉल्स हे एक. आणि दुसरं म्हणजे जातक स्वतः ह्याच्यातनं जर चिन्ह काढणार आहे तर ते तो मग बरोबरच काढतो का कसं असतं म्हणजे? नाही सांगतो. पहिला प्रश्न आपण घेऊया. पहिला प्रश्न विचारा, मग दुसरा प्रश्न विचारा. पहिला प्रश्न विचारा, मग दुसरा प्रश्न विचारा. पहिला प्रश्न विचारा. पहिला प्रश्न असा की सगळी चिन्ह ही पॉझिटिव्हच आहेत का, म्हणजे त्याचा उपयोगच होतो, म्हणजे नकारार्थी काही नाही ना ह्याच्यामध्ये? आवाज काय मॅडम, बाउन्स होतो. आवाज बाउन्स होतो. आता चालू झालं. एक मिनिट, सगळ्यांना बंद करायचं. कोणतरी रेकॉर्डिंग लावलेलं. मी म्युट करते. कोणाचं तरी डबल लागलाय एक तर. नाही नाही, तो रेकॉर्डिंग चालू आहे. माझं रेकॉर्डिंग लावलंय मी. ते मी म्यूट केलंय, तुम्ही अनम्यूट करा, बघूया बाउन्स होतोय का. हा येतोय का आता आवाज? सर अनम्यूट करा. हा केलं. काय माहितीये का, असं आहे कोणतरी ना जासूस असतो, तो स्पीकर पकडतो आणि नंतर तो त्या व्यक्तीला ऐकवतो. हे सगळे प्रयोग आम्हाला माहिती आहेत. कोण कसं आता काय आहे, इथे चांगले लोक आहेत म्हणून मी काही बोलत नाही. नाही तर आम्हाला पण चांगला बोलता येतं. परत काही झालं सेम. हा सर, परत होत आहे तसंच. सगळे पण अनम्यूट आहेत का? परत सर, सगळे अनम्यूट आहेत. सगळे अनम्यूट आहेत. प्रतिभा मॅडमचाच त्यांना अनम्यूट करायला लावा. आता बोला बघा सर, बघूया त्यांच्या एखाद्या. मॅडम तुम्ही अनम्यूट करा, म्यूट करा. हा बोला सर. प्रतिभा मॅडम तुमचा प्रश्न विचारला, एक मिनिट अनम्यूट ठेवा. हा बोला सर, बघूया एखाद वेळ त्यांचाच इको देत असेल. सर बोला. मग तुमचं हे बंद. हा तुमचा उत्तर प्रश्न काय सांगा मला मॅडम. मॅडम माझा प्रश्न हा प्रश्न असा आहे की सर्व ही चिन्ह, सगळी चिन्ह ही पॉझिटिव्हच आहेत ह्याचा अर्थ, कारण त्या सगळ्यातनं सोल्युशनच मिळणार आहे. टॅरो कार्डासारखं ह्याच्यात निगेटिव्ह प्रकार काही नाहीये. नाही, आता कसं आहे सांगतो तुम्हाला मी, चिन्ह जी आहेत ही गरजेनुसार तुम्हाला वापरायची आहेत. नंबर वन, गरजेनुसार. आता चिन्ह जर समजा तुमच्याकडे ओळखीची असतील तर त्याप्रमाणे त्या चिन्हांचा वापर तुम्ही त्यांना सांगू शकता की हे चिन्ह वापर. पहिल्यांदा त्याचं दुःख काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यावरती चिन्ह कोणतं वापरावं हे सुद्धा आपल्याकडे माहिती पाहिजे. आणि अशा वेळेला त्या चिन्हाचा वापर कशा स्वरूपात करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हातावर कोरू शकता, तुम्ही कागदावरती लिहू शकता. यदा कदाचित त्या ठिकाणी तुम्हाला पत्त्यावरचं पान काढून तुम्ही झेरॉक्स काढू शकता. अशा तऱ्हेने बऱ्याच प्रकारामध्ये चिन्ह जे आहे
त्याचा वापर करू शकता. जी काही पीडीएफ किंवा तत्सम काही गोष्टी असतात तर त्या ह्याच्यामध्ये रंगीत सुद्धा चिन्ह त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. रंग वापरताना क्रिस्टल कोणतं वापरावं याचा सुद्धा तिथे फलादेश देणार आहे. आणि अशा वेळेला तुम्हाला चिन्ह वापरून त्याच्यावरती चिन्ह जी आहे ते आपलं दुःख निवारण करण्यासाठी वापरण्यात येणार चिन्ह आहे. त्याच्यामध्ये बॅड ऑर गुड असं काही नाही. पण मग ते चिन्ह आपण जो सांगतो त्यांनी निवडायचं का जातकाने निवडायचंय? नाही ना, दोन प्रकार आहेत मॅडम. जर समजा तुम्ही स्वतः डॉक्टर आहात तर तुमचा आवाज हे बंद करा, माईक बंद करा. तुम्ही जर स्वतः डॉक्टर आहात तर तुमच्याकडे मेडिसिनची पूर्णपणे लिस्ट असते की कुठल्या आजारावरती कुठलं औषध द्यावं. जर समजा तुम्हाला ही चिन्ह पूर्णपणे माहिती असतील तर तुम्ही जातकाला ते कार्ड किंवा ती झेरॉक्स किंवा तो कागद तुम्ही त्याला प्रोव्हाइड करू शकता. हा झाला भाग. त्याचं दुःख ऐकल्यानंतर त्याला तो जे कार्ड आहे ते त्याला तुम्ही सुपूर्द करा. भाग दुसरा पार्ट असा आहे की जर समजा जातकाची चार पाच दुःख असू शकतात, नाही असू शकत असं नाही, तर तसं मॅडमने मगाशी दाखवलेलं तर त्याप्रमाणे सुद्धा तीन कार्ड चार कार्ड ऍट अ टाइम चार सिम्बॉल तुम्ही त्याला प्रोव्हाइड करू शकता ना त्याला सुचवू शकता. बोला तिथे सर. सर आता हे जे सिम्बॉल आहे किंवा माझं विचारलं त्याच्याप्रमाणे ते निगेटिव्ह नाही तर समजा एखाद्याची गरज काय असेल, जे प्रायमरी गरज असेल किंवा प्रिमरी असेल, म्हणजे प्रायमरी गरज असेल किंवा मेजर असेल, पण त्याची काही व्हॅलिड कंडिशन असते का? नाही, आता एखादी गोष्ट बघा, त्यामध्ये आपण एखादी अंगठी घातली तर आपल्याकडे नियम कसा आहे की एखाद्या व्यक्तीला वैवाहिक जीवनामध्ये जर काही दुःख असेल आणि जातक स्त्री असेल तर तिला आपण माणिक रत्नाची अंगठी आपण सुचवतो. पण ती फॉर एव्हर आपण वापरतो कारण वैवाहिक जीवनाचा हा प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीला व्यापारासाठी आपण बुधाचं रत्न सुचवतो आणि त्याचा व्यवसाय चांगल्यापैकी चालो अशा त्याच्यातला भाग असतो म्हणून तो काही अंगठी परत काढत नाही. कदाचित ती हरवते, फुटते, जिसते, त्याला तो रिप्लेस करतो. चिन्हांच्या बाबतीमध्ये असं आहे की ज्यावेळेला तुमचं काम झालंय तर त्यावेळेला चिन्ह तुम्ही अदृश्य ठेवू शकता पण चिन्ह असं टाकू शकत नाही. त्याची व्हॅलिडिटी 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 फॉर एव्हर आहे. आता समजा यदा कदाचित अशी गोष्ट आहे की 1979 साली एप्रिल महिन्यामध्ये 1979 साली एप्रिल महिन्यामध्ये आम्हाला घर नव्हतं आणि त्याला माझं शूटिंग चालू होतं अमर अकबर अँटोनी. तर त्यानंतर आम्ही एक नवस केला, त्याला नुकतंच माझा विवाह झाला होता, की आम्हाला घर मिळेल का. त्यासाठी कौल लावला होता आणि तो कौल कुठे लावला होता तर एकवीरा देवीला जाऊन तिथे आमची देवी एकवीरा स्वामीने तिथे जाऊन कौल लावला. आणि तुम्ही बिलीव करणार नाही की मला 10,200 रुपयांमध्ये वन रूम किचनचा फ्लॅट अंधेरी जंक्शनला जिथे गोल्डस्पॉट कंपनी तिकडे मला अलॉट झाला. तर एक दैवी कृपा होती आणि त्यानंतर 10,200 रुपयाला फ्लॅट मिळाला ना, तर हा एक विश्वास असतो आणि दैवी कृपा असतो. आता जर समजा मी परत ती सुपारी जी आहे ती ठेवलेली आहे, त्याच्यानंतर आम्ही 5 घरं घेतली, आता ती सुपारी फेकू का? नाही. मी सत्य घटना सांगितली तुम्हाला. मी आणि माझी गव्हर्नमेंटची अलॉटमेंट आहे आणि गव्हर्नमेंटची अलॉटमेंट मध्ये मला 3 फ्लॅट लागले. आता पण हिरानंदानी मध्ये माझा फ्लॅट लागला, त्याची किंमत मोर देन 1 करोड रुपीज आहे, मोर देन 1 करोड. गव्हर्नमेंट अलॉटमेंट आहे. त्याच्यानंतर महाकाली रोड MIDC तिकडे एक फ्लॅट अलॉट झाला अतिशय कमी पैशामध्ये. म्हणजे नशीब काय असतं तर ते असं असत.
म्हणजे तिथे सिम्बॉल जो आहे त्या सिम्बॉलचं काम झाल्यानंतर त्याला दुर्लक्ष करायचं नाही. म्हणून तिथे आपल्याकडला जर समजा यदा कदाचित एखादं जातक आलं तर त्याला सांगू शकतो. जसं मी तुम्हाला दुपारी सांगितलं की तुम्ही कॅपिटल सिनेमाच्या बाजूला जा आणि तिथे तुम्हाला त्या कार्डाचा फोटो पण पाठवला शोधला. मी काय ते विकण्याचा प्रयत्न केला कारण माझ्याकडे नाही आहे लग्न. तशाच परिस्थितीमध्ये सिम्बॉल आपलं काम झाल्यानंतर तिथे तुम्हाला त्या ठिकाणी तो त्याचं स्वरूप तसंच ठेवायचं आहे. ते काम झाल्यानंतर त्याला दुर्लक्ष करायचं नाही. बरं, आता जर समजा यदा कदाचित तुमच्या जातकाला तुम्ही एखादा कार्डाचा डेक आणून दिला आणि त्याच्यावरती संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे आणि तुम्ही त्याला एज्युकेटेड केलं आणि ते सिम्बॉल जर त्याने एव्हरी टाइम वापरला तरी सुद्धा तो पत्त्याचा संच त्याच्याकडे असेल की नाही. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला तो सिम्बॉल आणि दिस इज डिवाईन सायन्स. मी याच्याबद्दल आता तुम्ही जर एवढी वर्ष बघताय मी विज्ञानाला कधीही असा चुकीचा हे लावला नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच विज्ञान आहे आणि मला एवढी गॅरंटी आहे की या विज्ञानाला विरोध करणारे लोक संपुष्टात आले संपले, चुकीचं शिकवणारे संपले. म्हणून जे काही आहे ते विज्ञान तुमच्या समोर आणायचं आहे, तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे आणि त्या याच्यावरती तपशील द्यायचं आहे, मुळामध्ये तपशील द्यायचं आहे. कळलं का? आता कसं आहे काही लोक आता तुम्हाला तर कल्पना आहे की बाजारामध्ये विरोधक भरपूर लोक असतात, तसे आमचे विरोधक सुद्धा आहेत. तर सगळेच आपले पाहुणे येत नाही आहे, पाहुणे सगळ्यात पहिला विरोधक असतो. म्हणून नातेवाईक आम्ही ठेवतच नाही, नाते वाईटच आहे. कळलं का? तर शिंदे साहेब तुम्हाला विचार पटला का? बरं, एनी बडी उमा झाड डॉक्टर बोला. नमस्ते सर. सर मला विचारायचं होतं, सर समजा एखाद्याला कोणाला काही त्रास नसेल आणि आपण समजा त्याला एक प्रॉस्पेरिटीसाठी किंवा चांगल्या काहीतरी घटना म्हणजे चांगली परिस्थिती राहावी याच्यासाठी म्हणून तो सिम्बॉल आपण कंटिन्यू वापरू शकतो का सर? हो वापरू शकतो. बघा पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे मॅडम सांगतो तुम्हाला की आपल्याकडे जे लोक येतात, तुम्ही सुद्धा ज्योतिषी आहात, त्यामध्ये तुम्ही एवढी शास्त्र शिकलात, मला असं वाटत म्हटलं ए टू झेड माझ्याकडे तुम्ही शास्त्र केलेली आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर पण मी तुम्हाला दिलेली आहे. आता जर समजा एखाद्या व्यक्तीला त्या याच्यामधून जर काही बोध घ्यायचा असेल किंवा फलित घ्यायचं असेल, प्रॉस्पेरिटी करायची असेल, तर तुम्ही त्याला निश्चित सुचवू शकता. शेवटी ही डिवाईन सायन्स आहे, याच्याबद्दल मी कुठलीही चुकीची माहिती प्रोव्हाइड करणार नाही. त्यामध्ये असं आहे मॅडम, मी काही क्रिस्टल विकत नाही, मी काही कार्ड विकत नाही, मी फक्त तुम्हाला अभ्यासक्रम देणार आहे. क्रिस्टल कुठे मिळेल त्याचा पत्ता देणार आहे, कार्ड कुठे मिळतील ह्याचा पत्ता देणार आहे. माझ्याकडे राहिलं काय? काहीच नाही. माय इंटेन्शन इज कम्प्लिटली क्लिअर. हो बरोबर आहे सर. कुठलं हे नाही करत मी, तुमचं लपंडाव करणार माणूस काम नाही करत आपल्याला, सरळ सांगायचं. कारण का की त्या ठिकाणी आम्हाला कल्पना आहे की जे लोक ह्या चुकीच्या व्यवहारामध्ये जेव्हा काही त्रास होतात तर त्यावेळेला त्यांना त्रास होतो. बर बोला पुढे बोला. हा नेक्स्ट झाड मॅडम बोला. हा नाही तेवढं विचारायचं होतं सर. थँक्यू सर. काय हॅलो सर मला आपण जेव्हा आपण आता टॅरोट शिकतो तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी किंवा स्वतःसाठी प्रश्न विचारतो आणि त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह आलं तर आपण ह्या सिम्बॉल्स त्यांना देऊ शकतो ना की तुमचं निगेटिव्ह त्याच्यातून निघावं म्हणून, म्हणजे असा आपण उपयोग करू शकतो त्याचा एक उपाय म्हणून. बघा असं मी तुम्हाला सांगतो मॅडम, म्हणजे दोन्ही शास्त्राची आपण सांगड घालू शकतो. सांगड घालू शकतो. चांगला प्रश्न, त्याच्यावरती तुम्हाला एक वाक्य देतो, एक चांगलं स्पष्टीकरण देतो. कसं आहे की तुम्हाला ममता बॅनर्जी पण माहिती आहे, बरोबर आहे, त्यांचं सक्सेस पण तुम्हाला माहिती आहे, त्यांच्या पार्टीचं पण नाव माहिती आहे तुम्हाला. तर बंगालमध्ये मी वास्तव्य केलेलं आहे, तर तृणमूल नावाचं एक चिन्ह आहे.
कळलं का? आता त्यांच्या ज्योतिषांनी त्यांना सुचवलं असेल की तू नाव तृणमूल ठेव आणि तो ब्रँड रजिस्टर्ड आहे. आता तृणमूल काँग्रेस हे कोण नाव ठेवू शकत नाही कारण तो रजिस्टर्ड झालाय आणि त्यांचं चिन्ह सुद्धा रजिस्टर झालेलं आहे. आज तुमच्या समोरची गोष्ट आहे की ज्या वेळेला अटलजींचं सरकार होतं त्या रेल्वे मिनिस्टर होत्या, त्या सतत 3 वेळा बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. अशा चिन्हांचा कमीत कमी 400 चिन्हांचा वापर माझ्याकडे आहे. माझ्याकडे त्याची डायरी 400 सिम्बॉल. इट इज कॉल्ड द सिम्बॉल. इथे कसं आहे, लोक रेखी शिकवतात, मी करुणा शिकवते, मी अरुणा शिकवते असं करतात. आणि त्यांना विचारलं की सिम्बॉल किती आहेत, तर करुणा रेखीमध्ये 62 सिम्बॉल आहेत. त्या सिम्बॉलचा पण वापर केला करता आला पाहिजे. शेवटी हे परमेश्वरात आहे, माझं नाही आहे. मी फक्त इंट्रोडक्शन्स आहेत. आम्हाला सांगितलेलं आहे की इंट्रोडक्शन्स ऑफ कृष्णा, हे शास्त्र जे आहे ते मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय. मी काही विकायला काही गेले केलं नाही, विकणार पण नाही. कळलं का? तर म्हणून त्या ठिकाणी त्या सिम्बॉलचा अर्थ, त्या सिम्बॉलचा उपयोग कशा करता करावा ह्याच पूर्णपणे तपशील तुम्हाला देईल. आता काय गंमत आहे माहितीये का मॅडम, की बरेच आमचे विरोधक त्यांच्या लोकांचे धंदे झाले चौपट. आता ताई आणि आम्ही काम करायला लागल्यापासून बाजारामध्ये मंदी आलेली आहे. तर मंदी दूर कशी करायची, तर लोक आमच्या मागे लागतात, बदनामी करतात. आम्ही या सगळ्या गोष्टीला काही किंमत देत नाही. कळलं का? आम्ही आमचं काम करणार, आम्ही तुम्हाला शिकवणार, विकत नाही तर फुकट शिकवणार. आणखी काय पाहिजे? पण एक वाक्य लक्षात ठेवा, जे लोक क्लासेस काही करून पैसे भरून जात असतील तर कृपया विचार करून त्यांना सांगा की इंट्रोडक्टरी लेक्चर ठेवा, नो डायरेक्ट ऍडमिशन. माणूस कॅमेरा बंद करून बोलत असेल म्हणजे याचा अर्थ त्याला काही येत नसेल. कळलं? म्हणून सर तुम्ही खूपच छान शिकवता, त्यामुळे असं कोणी आम्हाला काही शिकवलं तरी त्याच्या माग जायचं आमची काही हे नाही, इच्छा नाही. पण तरी सुद्धा माणसाने चॅलेंजिंग राहावं. आणि हे शिकवून पण झालंय सर आम्हाला, असं जाऊ नका असं शिकवून झालंय. मला नाव नाही घ्यायचं कोणाचं, पण आम्ही आमचं चालूच ठेवलंय. म्हणजे तिथे कसं आहे की विरोधक असतात आणि विरोधक राहतात, काय फरक पडतो रे, काही होत नाही. आपलं चांगलं काम चाललंय. आता तुम्ही बघताय माहोल विरोधकांचं चाललेलं आहे सगळा. कोण पेपर काढतो, कोण दुकान काढतो, कोण काय करतो, कोण काय करतोय, चालतंय. हे तर जग आहे, हे चालू झालं. मग काय तसं हे करू नका. मी तुम्हाला सांगितलं की मी पैसे घेणार नाही, मी फुकट शिकवणार आहे. सर आम्हाला क्लास करायला खूप आवडेल. करायचं बरं. आता सांगतो तुम्हाला आणखी, आता विषय निघाला म्हणून. जर समजा तुमच्या डीपी वरती सुद्धा एखाद चिन्ह तुम्ही ठेवलं तरी सुद्धा त्या चिन्हाचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. कळलं काय? आता मी माझ्या डीपी वरती राजकुमारचा फोटो ठेवलेला आहे, कित्येक वर्ष कधी काढला नाही. पाहतो राजकुमार नाहीये. आम्हाला वाटतं तुम्हाला आवडतो तो सगळ्यात जास्त. मी काय राजकुमार नाही, पण मी चिन्ह राजकुमारच ठेवलेलं आहे. राजकुमार इज अ सक्सेस ऍक्टर इंडस्ट्री. हा बाबा, म्हणून चिन्हांचं शास्त्र आहे. आणि आपण जसं गणपतीची प्रतिमा आहे, हे पण सुद्धा एक चिन्ह आहे. मी तुम्हाला सांगितलं की आता तृणमूलचं सांगितलं, हे चिन्ह कोणी ठेवू शकत नाही कारण ते रजिस्टर्ड आहे. हे नाव कोण ठेवू शकत नाही. जसं आमचं पिन पॉइंट किंवा वेदांग ज्योतिष शास्त्री परीक्षा, हे नाव कोण ठेवू शकत नाही. आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे रजिस्टर केलेलं आहे. आता आम्ही आमचा मार्ग बदलला आहे. जेव्हापासून बेलसरे मॅडम आमच्या याच्यामध्ये तोपर्यंत आमचं जीवन पालटला. सर असं काही नाही, मी काही नाही केलं, तुमचं चालूच आहे पहिल्यापासून. बोला बोला बोला, विचारा. सर मी सुमित बोलतोय.
हा माझा प्रश्न असा होता की या सिम्बॉल्स काही म्हणजे प्रायव्हसीच्या दृष्टीने त्या जातकाला काही हे करायचं आहे, आणि दुसरा प्रश्न असा की त्याच्या काही दिशा आहेत का? दिशा नाही आहे बघा, परत मी सांगतो हे सिम्बॉल जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्या शरीरावरती कोरून ठेवावे लागतात जर पोहोचता आले तर. तुम्ही वॉलला लावू शकता, वॉल मध्ये तुम्ही पेंटिंग करू शकता, तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता. मी सांगितलं व्हॉट्सअपच्या डीपी वरती लावू शकता. आणखी काय पाहिजे? ओके, मला पण एक पाठवा, तुम्हाला अख्खं सगळं सिम्बॉल पाठवू देतो. येवलेच विचारा. हा येस, तोडणकर मॅडम बोला. हा बोला ना, बोला. थांबा थांबा, अनम्यूट करा, अनम्यूट करा मॅडम, अनम्यूट करा. सिम्बॉल बद्दल माहिती ऐकायला खूप छान वाटली सर. हो तुम्ही एवढ्या वर्षानंतर आलात, तुम्ही क्लास अहो सर, मी पेशंट आहे, टाटा पेशंट आहे खरं सांगतो. बरं बरं ठीक आहे, गॉड ब्लेस यू. माझ्यासाठी सिम्बॉल पाठवा छान पैकी. पाठवीन पाठवीन पण नक्की पाठवीन. तुम्हाला 15 वर्षाचा आपलं परिचय आहे, 15 काय जास्त झाले, बरीच वर्ष झाले. मला पाठवा, खरंच पाठवा, खरंच गरज आहे ते. थँक्यू. खडकर मॅडम होत्या तेव्हापासून आपण परिचित आहोत. हो हो सर, थँक्यू, धन्यवाद. हा नेक्स्ट, आणखी कोण आहे सर? आता ह्यांनी सांगितलं ना मी टाटा पेशंट आहे, तर अशा लोकांना आपली समजा एक समूहाने आपण त्यांना असे सिम्बॉल एक सेंड केले मनाने, तर त्याचा इफेक्ट होऊ शकेल ना? नक्की. बघा कसं असतं मॅडम, मी तुम्हाला परत सांगतो की जो डिझायनर आहे ना त्याच्याकडे पण काहीतरी दैवी शक्ती असणार. बघा शास्त्र डिवाईन सायन्स आहे. जो डिझायनर आहे तर त्या डिझायनरला मी तुम्हाला, तुम्ही कुठे मुंबईतला का कुठे? सर मी आता अमेरिकेला आहे ना. हा हरकत नाही, मुंबईत तुम्ही आलात ना. नाही नाही ऐका, मी काय सांगितलं तुम्हाला, आपलं बोलणं झालं होतं मध्ये, तर मुंबईला तुम्ही गेलात ना तर अवश्य ताजमहाल हॉटेलच्या समोर तिथून बोटीत बसून एलिफंटाला जा. आणि साधारणतः 1800 वर्षापूर्वीची लेणी आहे, त्या लेणीमध्ये स्वयं भगवान गणपती आणि शिवाचं दर्शन घेत असताना रावणाने शिवाचं हे उचलतानाच चित्र आहे कोरीव, त्याचा अर्थ तिथे ऋषी होते, त्याला त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष होते, आणि ते सुद्धा आकाशातून परमेश्वराचं दर्शन घेत असतानाच चित्र आहे कोरलेलं आहे भिंतीमध्ये. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी चिन्ह उपलब्ध होती, ती शक्ती आहे. हा राहुल मॅडम, तुमच्या डीपीला आपण ना, राहुल तुमच्या डीपीला विभूत चिन्ह आहे, विभूत चिन्ह आहे. बोला. येस सर, थँक्यू सो मच. सो माझा क्वेश्चन होता कि आता जसं हे मॅडमनी जेव्हा तुम्ही क्लास सुरू केल्यावर जयश्री मॅडमने तीन हे दाखवले स्क्रीनवर, तीन चिन्ह होती, बायसी हार्मनी आणि अनकंडिशनल लव्ह, तर ती सिम्बॉल आपण देताना नाव त्यांचं लक्षात ठेवणं किंवा माहिती असणं गरजेचं आहे ना? म्हणजे जेव्हा जातात आपण देतो नाही, आता काय मदत पण सांगतो तुम्हाला मॅडम. आता जर समजा ही चिन्ह मी तुम्हाला पाठवली, डिलिव्हर केली, मी प्रयत्न करणार आहे मराठीमध्ये हे करून डिलिव्हर केली, ते चिन्ह तुम्ही तुमच्याकडे जेरॉक्स केलं आणि तुमच्या जातकाला तुम्ही तो कम्प्लीट पेपरच सुपूर्द केला, तर काय अर्थ? काय प्रॉब्लेम आहे? नाही का? हार्मनी आहे तर त्या ठिकाणी ते पॉझिटिव्ह गोष्ट कळलं का? मग जर समजा तुम्हाला हार्मनी चिन्ह हे जर ताम्रपत्र्यावरती काढून मिळत बनवून मिळत त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. जर समजा त्या ठिकाणी तुम्हाला ते चिन्ह तुम्हाला कागदावरती काढून मिळालं, स्वतःच्या हाताने डिझाईन करता आलं, तर अशी अनेक चिन्हांचा उपयोग तुम्हाला लामा फेरामध्ये पण करता येतो. आता लामा फेराच्या बाबतीत आपण थोडासा हे करू किंवा रेखीची चिन्हांच्या बाबतीत आपण विचार करू. चोकुरे चिन्ह तुम्हाला माहिती आहे, सर्वसाधारण चोकुरे चिन्ह तुम्ही स्वतः रेखी हेलर आहात,
कळलं का? चोकुरे हे कायमस्वरूपीचं चिन्ह आहे, नाही का? पहिलं चिन्ह चोकुरे. आता जर समजा आपल्याला त्या चिन्हाचा अभ्यास असेल, वाक्य बरोबर आहे का? आपल्याला जर त्या चिन्हाचा तिथे वापर करायचा असेल आणि ते चिन्ह माहिती असेल, तर जे लोक सांगतात ना की तुम्ही चिन्ह कोरून म्हणजे हाताने, ते साफ चूक आहे. कस, जसं की उदाहरणार्थ आपला एखादी व्यक्ती आपल्या समोर तिला आपण पाहिलेली आहे, ती पण एक सिम्बॉल आणि चिन्ह आहे. जसं आपण रेल्वेमध्ये जाताना अमुक एक स्टेशनला आपण उभं राहतो, ही आपल्याला कल्पना आहे, ते सूचित होते की आता पुढचं स्टेशन आपलं येणार आहे. तशाच प्रकारे चिन्ह जर तुमच्या परिचयाचं झालं तर तुम्हाला चिन्ह ड्रॉ करण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही ह्याच्यापूर्वी जीबी सिम्बॉलचा अभ्यास केलेला आहे ऍज पर माय नॉलेज. काय वाटत? म्हणजे ते फक्त व्हिज्युअलाइज करून सुद्धा आपण एखाद्या नक्की राईट वर्ड बट आपल्याला जसं आता तुम्ही टेरो शिकत आहात, तुम्हाला असं वाटतं का मी कार्ड जास्त वेळ पाहत आहे म्हणून? कधी वाटलं तुम्हाला? बिलकुल नाही सर, कार्ड तुम्हाला बघायची गरजच पडली नाही. म्हणजे शिकवताना मी तर घेतलं, कार्ड तुमच्या हातातही कधी नसतात. म्हणजे ताईंनी कार्ड काढलं की टोटल तुमच्या समोर त्याचा अभ्यास असतो. म्हणजे काय असतं की त्या ठिकाणी जातकाला जर तुम्हाला चिन्ह सुपूर्ण करायचं असेल आणि जातक जर ते चिन्ह रोजच्या रोज पाहत असेल तर डेफिनेटली त्याच्या दुःखातून तो सहजपणे बाहेर निघू शकेल किंवा त्याची प्रगती होऊ शकेल. आता तुम्ही कसं यंग लोक आहात, तर यंग लोकांचं कॉन्व्हेंट मध्ये शिकलेले आहात, तर तुमचं इंग्लिश चांगलं आहे, तर त्या इंग्लिश चांगल्या याच्यावरती तुम्हाला कळेल की बाबा त्या ठिकाणी तुम्हाला खरोखरीच चांगल्यापैकी चिन्ह वाचता येईल. कळलं? नेक्स्ट. विजया पेडणेकर विचारा. पेडणेकर मॅडम नमस्कार. नमस्कार सर. सर आपण जसं रेकी मध्ये ते आता तुम्ही म्हणाल ना चोकुरे आपण डोळ्यासमोर धरून करू शकतो किंवा असं करू शकतो, तसं मग हे पण करू शकतो का आपल्या नजरेने? तुम्हाला चिन्हांची ऐका मॅडम, चिन्हांची ओळख होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला पाठवा ना ते मराठीतून, पण ते त्याचा म्हणजे काय कुठे करायचा उपयोग तसं नाही पाठवा. आता जसं मी अभ्यास चालू करेन तेव्हाच पाठवा. आणि हा जो क्लास आहे हा गिफ्ट आहे, जो आमच्याकडे दुसरा क्लास करेल तेव्हा त्याला गिफ्ट म्हणून दिलं जाईल. आमच्याकडे अशी नवीन सिस्टम आहे, आलेल्या माणसाला काहीतरी कोणता क्लास करायला पाहिजे तुम्ही गिफ्ट देऊ नका आम्हाला. सांगतील भागीदार आहेत ना त्या मीडिया मॅनेजर, त्या सांगतील. ओके ओके, ताई सांगतील म्हणजे. पण कोणता करायचा आहे तो की त्याला आम्हाला तुम्ही काय म्हटलं तुम्हाला मॅडम, असं नसेल तर आम्ही दोन दिवसाचं लेक्चर फ्री राहून टाकू, पण त्याला थोडा टाइम लागेल. हा मी सांगेल ऑडिओ पाठवेल. करायला काय हरकत नाही, मी तुमच्याकडे पुष्कळ क्लास केलेत, म्हणजे भरपूर क्लास केलेत, तसे काही नाही. पण आता तुम्ही म्हणता काय वाटलं का तुम्हाला आमचं शिकवणं काय वाईट? नाही ना, म्हणून तर सारखं तुम्ही काय लावलं की मी जॉईन होते, बघितलं नाही का? काही असलं की तुमचं मी जॉईन का होते मग? कारण नवीन काय मिळतंय का तुमच्याकडनं आणखीन शिकायला? कळलं की नाही? कारण टॅरो माझं झालंय म्हणून मी नाही तुमच्याकडे जॉईन झाले, कारण टॅरो झालं म्हणजे एकदा मी ऑलरेडी शिकले होते, परत अभय परावांकडे पण झालं, त्यामुळे मी म्हंटल की परत आता परत परत सारखं हे नको म्हणून नाही जॉईन झाले. अदरवाइज मी झाले. मॅडम तसं मनामध्ये आणू नका, मी असंच जस्ट एक हे केलं. नाही पण तुमचं शिकवणं प्रश्नच नाही ना, त्याच्याबद्दल क्वेश्चन मार्कच नाहीये काही, अतिशय सुंदर असतं आणि नवीन नवीन काहीतरी मिळतं आम्हाला. नवीन आता हा पण प्रकार नवीन आहे. 135 येणार आहे टाइम, सायन्स ऑफ 135, त्याला पण या, ते पण पुढच्या सोमवारी ठेवणार आहे. सायन्स ऑफ 135, सायन्स ऑफ 369 हे पण येणार आहे.
चालेल. नाही मला हे तुम्ही जरा चिन्ह पाठवा ना बरं, त्या चिन्हाचा मी पण स्टडी करेन ना. काय तुम्ही ती आपली कोर्टातली कलम वाचतात तसं वाचताय. 69 1 5 सर ते पाठवा मला तिन्ही चिन्ह, म्हणजे मी तुम्ही पण हे करेन अर्थ काढता. थँक्यू. आयडिया मला हे आवडलं, ते आवडलं जिब्बू, म्हणजे नवीन हे शिकायला आवडेल मला. सर ग्रुपवर चिन्ह पाठवा म्हणजे सगळ्यांना हे होईल, म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवतो ऐका आणि शिका. थँक्यू थँक्यू सर. हा थँक्यू सर. अजून 10 मिनिटं बाकी आहेत जेवायला. साहेब बोलतात काय तुम्ही? बोला सर. सर ही जी कार्ड आहे, जसं आपण टॅरोची कार्ड विशिष्ट कंपनीची घेतो, त्यांनी खरोखर त्याच्यामध्ये एनर्जी आहे. मी स्वतः इतकी वर्ष वापरतोय. तर ही जी कार्ड आहे जिबूजी, त्याला काही स्पेशलायझेशन आहे का कुठला? सर त्याचं कार्ड जे आहे ना, आपल्या टेरो सारखीच कार्ड जी आहे, 80 कार्ड आहेत. आता त्या ह्याच्यातून तुम्हाला त्याचा स्प्रेड करायला आला पाहिजे. स्प्रेड केल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती विश्लेषण जे आहे, तर पहिल्यांदा स्प्रेड करायची आवश्यकता नाही. ते केव्हा करायचं आहे की ज्यावेळेला एखाद्या माणसाचा प्रश्न सोडवताना त्याच्या स्पर्शाने किंवा त्याच्या स्पंदनाने तो त्याच्या कार्डाची निवड करेल की त्याचं दुःख निवारण कसं करायचं. जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो की बाबा तुला असं केल्यानंतर असं होईल, जसं आम्ही त्याच्या डोरियन वर्च्युअल मध्ये असं सांगतो, कट द कॉर्ड. एखाद्या गोष्टीला तुम्हाला रिलेशन कट केलं पाहिजे. कट द कॉर्ड. जशी नाळ कापली जाते त्याशिवाय नवीन घेऊन येतं का? तशाच प्रकारे डोरियन वर्च्युअल मध्ये सांगितलेलं आहे. आता भाग असा राहिला की जे कार्ड आपण निवड करू त्या कार्डावरती खरोखर काय पाहिजे हे त्यांनी करायला पाहिजे त्या जातकाने. जर समजा आपण स्प्रेड नाही केला, त्याचं दुःख ऐकून घेतलं आणि तुम्ही त्या कार्डाची ओळखून त्याला सांगितलं तुला हे चिन्ह वापरावं लागेल, तर त्या ठिकाणी ते चिन्ह वापरल्या तुझं दुःख निवारण होईल. हा पार्ट टू चा आहे. पण पार्ट वन ला आलेलं दुःख निवारण करण्यासाठी उपयोगात येणार चिन्ह कोणतं असेल? दॅट इज द व्हायब्रेशन ऑफ पर्सन. पण ते कुठल्या कंपनीच घ्यावं? कंपनी नाही आहे अजून, कंपन्या तयार नाही झाल्या. मध्ये कार कंपनी कुठल्या? कंपनी दिलीप देवारे. कार्ड कुठल्या इथे घ्यावं? कार्ड तुम्ही बनवू शकता घरी. ऐका, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. सर खरंच बनवा तुमच्या नावाने कार्ड, दिलीप देवारे नावाने खरंच बनवा. आपण स्वतः टेक्निशियन आहोत. मी कार्ड बनवून तुम्हाला बाहेर मिळत नाहीत ना? नाही बाहेर नाही मिळत. मी तुम्हाला कार्ड बनवून ती कार्डाची ऑर्डर केल्यानंतर मला कार्ड दाखवेन की कार्ड ओबी सोने का कार्ड रहेगा. तुम्हाला माहितीये आपल्या वर्गामध्ये आपण सोन्याची हे वाटली होती, फुकट नोट वाटली होती, म्हणजे 500 रुपयाची फुकट वाटली होती. त्यावेळेला सुद्धा ती नोट बनवली गेली, तिथून आणून डिस्ट्रीब्युट केले. दिवाळीचा दिवस होता, लोकांना सांगितलं की लक्ष्मी पूजनामध्ये नोट ठेवा. काय लोकांकडून पैसे थोडी घेतले गिफ्ट, म्हणून आपले गिफ्ट आयटम पहिल्यापासून आहे. अमेझॉनवरची कार्डाची नाही घ्यायची का? नाही मी सांगतो, इंट्रोड्यूस करीन तुम्हाला मी. आता काय, आता तुम्ही विषय काढला ना, मी स्वतः टेक्निशियन आहे, मी बनवून टाकेन. सर तांब्यावर करा, तांब्यावर करू करू. तांब्यावरती करायला मला डिझायनर आणावा लागेल. नक्की बनवा सर, नक्की बनवून द्या आम्हाला. कॉस्टली झालं तरी चालेल, घेईन मी. बरं पोतदार मॅडम बोला. सरांनी जी काय आतापर्यंत माहिती दिली जिबू बद्दल,
ती अतिशय सुंदर होती. कार्ड कुठे उपलब्ध होतील त्याची पण ते माहिती करून सांगतीलच. परंतु या कार्डाचा जो वापर आहे हा करत असताना तो घरात भिंतीवर लावला तर चालेल का, किंवा तो खिशात घेऊन पॉकेटमध्ये जर ठेवला तर चालेल का? चालेल, पण त्याला फोल्ड नाही करता येणार. फोल्ड करता चिन्ह फोल्ड करून चालत नाही कुठलंही. आणि तो समजा कायमस्वरूपी जर जवळ ठेवला तर त्याचा काही त्रास. बघा असं आहे देवले साहेब कि आपल्या पत्त्याचं कार्ड तुम्ही खिशात ठेवू शकता की नाही? हो ठेवू शकतो ना, म्हणून सांगितलं. मग पत्ते बाजारातून आणले त्याच्यावरती ते जे सिम्बॉल आहे कुस्टिक केला तर तो फाटणार पण नाही. बरोबर आहे, फायद्याचं राहील का बुवा? असं हो राहील, फायद्याचं राहील. हो साहेब राहील. ठीक आता मला काही माहितीये का, उठून जावं लागेल ना तुम्हाला कार्ड आणून दाखवलं असं सोन्याचं कार्ड, सोन्याचं जशी सोन्याची पाचशेची नोट दाखवले तशी जुनी नोट होती जेव्हा सोन्याची पट्टी दिली होती त्याला नोटा कॅन्सल झाल्या नव्हत्या. काय शिंदे साहेब? बरोबर सुंदर शिकवलं तुम्ही आजच्या क्लासला, धन्यवाद. सुंदर बरोबर. अजून आणखी कोण आहे? पोद्दार मॅडम विचारायचे. पोद्दार मॅडम हा, मला हे विचारायचं होतं की सर, एखादी व्यक्ती आजारी असताना तिच्या शरीराच्या ज्या कुठल्या अवयवाला हा त्रास होत असेल, म्हणजे हात पाय किंवा हेडला जरी हे होत असेल, तर त्या केसमध्ये हा सिम्बॉल फक्त जवळ ठेवणं उपयुक्त आहे का? त्या पर्टिक्युलर बॉडीच्या पार्टवर हा सिम्बॉल आपण तो कोरला पाहिजे. त्या व्यक्तीला जर पेशंट असेल तर त्याला दिसेल अशा वॉल वरती तुम्ही जर माउंट केला तरी चालेल. ओके ओके, थँक्यू सर. तुम्ही आमच्या ग्रुपला आहात? हो सर, तुमच्याकडे सगळेच क्लासेस चालत आहेत. सर नाही, कसं आहे मी सांगतो उल्लेख काय करतो मला फॉर पर्पज. आमच्या ग्रुपला आम्ही रोज महालक्ष्मी पाठवतो पाहिजे तुम्हाला. हो सर, मी नेहमी ऑब्झर्व करते की महालक्ष्मीचा फोटो असतो. तर तो महालक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे आता असेल. तिच्या पाठीमागे एका राक्षसाचा फोटो आहे. त्या राक्षसाचा फोटो आम्ही काढून ठेवलेला आहे आणि ती फ्रेम जर जो दुःखी मनुष्य असेल तर त्याला आम्ही प्रोव्हाइड करतो. कळलं? म्हणजे तो दरवाजाच्या बाहेर लावल्यानंतर तुमचा तो राक्षस तुमचा निगेटिव्ह पार्ट जो असेल तो त्याला गिळंकृत करतो. भगवान शंकराने त्या राक्षसाला सांगितलं, तू स्वतः स्वतःला खाऊन टाक, कारण त्याचं फक्त शीर बाकी राहिलं होतं. हा लेख मी पाठवला होता. हो सर, खूप छान होता, आम्ही वाचला होता तो, त्यामुळे माहिती मिळाली मला. म्हणून त्या ठिकाणी तो जो भाग आहे तो जरी तुमच्याकडे चित्र असेल, नसेल चित्र तर मी पाठवेन, तर ते तुम्ही प्रिंट करून जेरॉक्स करायची आणि त्याची फ्रेम बनवून बाहेर लावायची तरी चालतं. ते सुद्धा चिन्हच आहे. अच्छा, चिन्ह आहे. हा नाही, मी खोटं कशाला सांगू? मनीषा गुहा. आणि सर ऍक्च्युली एक सांगायचं होतं की नुकतंच म्हणजे आता 4 फेब्रुवारीच्या दरम्यान वर कॅन्सर डे होता, तर तेव्हा एक मोटिवेशनल लेक्चर म्हणून मला ऑपॉर्च्युनिटी भेटली त्या कॅन्सर सर्वायव्हर साठी. आणि योगा योगाने मी अजून काही गोष्टी देण्याचा प्रयत्न करत होते, तर तुम्ही हा विभू सिम्बॉल लावला आणि त्यातनं म्हणजे मनापासून इच्छा होती माझी. आणि बघा, तुमच्या रूपाने तो काहीतरी सिम्बॉल किंवा काय अशी काही येतात, काही क्वेश्चन्स येतात किंवा आणखीन काय पॉझिटिव्ह गोष्टी करता येतील असं लोक विचारतात, तर त्याच्यासाठी हे किती छान तुम्ही सांगितलं हे खरोखरच. बघा असं आहे मॅडम की विद्या दैवी आहे, डिवाइन सायन्स. त्याच्यामध्ये मी काहीतरी घोटाळा करणं, कारण का की त्या ठिकाणी जर समजा या विद्येला जर मी नाकारलं, एक तर स्वीकारलं नाही तरी हरकत नाही, पण त्या ठिकाणी त्याची निंदा करणं हे साप चुकीचं आहे. आम्हाला आमच्या घरी शिकवले ज्यांनी खावी पोळी त्यांची वाजवावी टाळी. आता ताईंनी आम्हाला पोळी दिली म्हणून आम्ही त्यांची ताई ताई वाजवतो. म्हणून त्या ठिकाणी हे झालं तर लोक काय करतात, ताबडतोब मागे निंदा करतात. तर मी काहीच करत नाही या गोष्टीला, मी प्रतिसादच देत नाही. मी तुम्हाला एक लेख पाठवतो, हा छानपैकी लेख लिहिलाय, विचार पुष्पता.
त्याच्यामध्ये निंदेचं जे कसं करायचं असतं तसं मी लेख पाठवणार आहे, उद्या पाठवतो, बनवून ठेवणार मी विचार पुष्प. जर कुणी कितीही निंदा केली तरी आम्ही काय तुमच्याकडे आता यायचं काही सोडत नाही. म्हणजे मॅडमच्या रूपाने तुम्ही आम्हाला भेटला, त्यामुळे मॅडम आणि तुम्ही माझ्यासाठी नेहमीच खूपच आदरणीय आणि खूपच इम्पॉर्टंट आहात. आणि तुम्ही जे जे काय लावता ते अगदी आवर्जून उत्सुकतेने आम्ही म्हणजे कदाचित रेकॉर्डिंग किंवा काय असं चालू राहतं काही काम करत असतो साईड बाय साईड, पण आम्ही पूर्णपणे ऐकतो ते खूपच छान. दुसरं कोण आहे आणखी मॅडम? मनीषा मॅडम. हॅलो सर. हॅलो सर, बोला. आज पण सर खूप छान माहिती दिली तुम्ही, खूप छान म्हणजे महत्वपूर्ण होते आणि आवडली सर मला. सर मला फक्त एकच की तुम्ही आता जो लेखाचा उल्लेख केला होता तो लेख परत पाठवा ना. मी आता जॉईन झाले तर मी वाचला नाही आता लेख. सर नमस्कार. सर थोडा वेळेचा प्रॉब्लेम मला ना काहीच मिळालं नाही. तिथे थोडा रेंजचा प्रॉब्लेम होता ना, तर त्यामुळे मला काहीच मिळालं नसेल. हा तर युट्यूब किंवा स्मार्ट एस्ट्रो थॉट्स वरती तुम्हाला हा कार्यक्रम उद्यापासून बघायला मिळेल. स्मार्ट एस्ट्रो थॉट्स इंग्लिश मध्ये मेल आता थोड्या वेळाने रेकॉर्डिंग झालं की लगेच जाईल तिकडे. अनुदादा विचारा. अनुदादा मॅडम, सिम्बॉल मध्ये नाव मेन्शन करावं लागतं का? आता हजबंड वाईफ साठी जर आपण नाही 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 सिम्बॉलला डिस्टर्ब करायचं नाही. सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलला डिस्टर्ब नाही करायचं. एक मिनिट आवाज. सिम्बॉलला डिस्टर्ब नाही करायचं, काही आपण मेन्शन करायचं नाही. ते अधिकार त्या व्यक्तीकडेच आहेत. म्हणजे काय, ज्याने सिम्बॉल क्रिएट केलेला आहे इज अ क्रिएशन. वी कॅनॉट आपण हस्तक्षेप नाही करायचं त्याच्यामध्ये. बरं बरं. आणि साहेब बोला. सर आता माझा प्रश्न लास्ट आहे. एवढी क्युरिओसिटी आहे तर मग हा क्लास तुम्ही केव्हा लावता म्हणजे त्याची मला सेटिंग करायला पाहिजे. मी साहित्य बनवीन काय समजलं? साहित्य बनवल्याशिवाय ते होणार नाही. आपल्याला फ्रीज लावायचा आहे, कशाला चिंता करता? मी तुमच्या घरी आणून केव्हा लावणार इम्पॉर्टंट आहे. करूया 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 नक्की. हॅलो सर. सर ते स्मरणशक्तीच आणि हे कार्ड पाठवा. मेन कॉन्सन्ट्रेशन आणि स्मरणशक्ती. आता ऐका मॅडम, हे सगळ्या कार्डाचा गिफ्ट देतो तुम्हाला. कार्ड तुम्ही आमच्या घरात खूप आनंद होईल या दोन पोरांसाठी. ठीक आहे ठीक हरकत नाही. हो ना, मी मीनाक्षी काळे बोलतीये. तेवढी दोन माझ्याकडे पाठवा. नमस्कार सर. रेखा पवार बोला. मॅडम आणि सर दोघांनाही खूप खूप धन्यवाद. खूप छान विषय ऐकायला मिळाला आणि मी सरांच्या मागे लागून लागून या ग्रुपमध्ये सहभागी व्हायला सांगितलं. मी त्यांनी मला ऍड केलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि सर झिबो हा क्लास माझा झालेला आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय मी मराठीतून ऐकणं मराठी माणसाला खूप भावतं. मी केला तो हिंदीमधून, काही शब्द डोक्यावरून गेले. आता तुम्ही फक्त इंट्रोडक्शन देताय तरी समजतंय, त्यामुळे मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन आणि करेनच. नाही या या हरकत काही नाही. बघा पहिली गोष्ट मी तुम्हाला सूचना देतो, बाजारामध्ये भरपूर क्लासेस चालतात, कुठेही पैसे घालू नका. लक्षात घ्या, हा वॉर्निंग क्लास आहे असं समजा. बरं, रत्न जर तुम्हाला हवी असतील तर आम्ही 200 रुपये कॅरेटला माणिक विकायला सुरुवात केलेली आहे, 70% डिस्काउंट बाजार भावापेक्षा. तर आता सोडायचंच नाहीये ना तुम्हाला? नाही नाही, आम्ही आता एक याच पण लेक्चर घेणार आहोत रत्नशास्त्राबद्दल. आम्ही पुणेरी आहोत, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. सांगतो सर, वास्तूच्या वस्तू सुद्धा आम्ही होलसेल मध्ये सुरू केलेला आहे. त्या कोणाला आवश्यकता असेल त्याने आमच्याशी संपर्क करावा. आता एक नवीन मी ऐका,
मॅडम आता केपीचा एक क्लास नवीन लावणार आहे प्राथमिक केपी. आमच्या एक मॅडम आहेत त्यांना आम्ही ठेवलेलं म्हणजे शिकवायला त्याचं भलता अर्थ काढू नका त्यांना अपॉइंट केलेलं आहे. इंग्लिश मध्ये सांगतो काळजी घेत आहे हो हो शिक्षिका म्हणून ठेवलेलं आहे. तुम्हाला 100% फ्री कृष्णमूर्ती पद्धती 100% फ्री पारंपरिक प्राथमिक ज्योतिषशास्त्र करण वरण भात भाजी सगळं. एवढं इंटरेस्टिंग बोलताय ना सर टेम्पटिंग करून ठेवलं तुम्ही आता आम्हाला करायचेच कोर्सेस. तर रत्नांचा क्लास घ्या ना रत्नांचा रत्न कशी द्यायची हो ते सगळं 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 करणार आता एक एक सब्जेक्ट आणणार बाजारामध्ये. आता काय आपण मच्छी बाजार लावलेला आहे मग तिथे बांगडा पण विकायचा आहे सुरमई पण विकायचे आलो पण विकायचा आहे पापड पण विकायचा कोणती पण विकायची आहे. कोणत्याही विचारायला येणारे जातक लक्ष शिल्लक ठेवा नाही तर सगळे ज्योतिषी झाले तर जातक कुठं आणायचे त्याचा पण एक क्लास लावायला लागेल तुम्हाला. मी आहे ना जातक मॅडम चिन्ह लावलं की जातक येणार जातक येणार. आता काही बघा तुम्ही सकाळी उठल्यापासून मेहनत करता 50-60 लोक पकडून आणता की नाही काहींचा रेकॉर्ड ब्रेक आहे 240 लोक एका लेक्चरला आणले 240 हा रेकॉर्ड ब्रेक आहे. गोड आहेत ना तशा तर त्या ठिकाणी तिथे 240 लोक म्हणजे हा माझा पण रेकॉर्ड ब्रेक आहे एका लेक्चरला 240 लोक आणणं नॉट सो जोक. सर तुम्हाला आणि मॅडमला जे जॉईन झालं ना ते परत कुठे जाऊच नाही शकत सर असं कृपया फसू नका फसू नका फसू नका भारी किमतीला फसू नका. आणि ऐका मनुष्य चॅलेंजिंग असेल तर त्याला इंट्रोडक्टरी लेक्चर घेता येतो. अरे भाई पडदे मे रहने दो पडदा न उठाओ अशी म्हणजे असते कसं खरंय सर. जर आता 9:05 झाले अजून गाणी गायचे का तिकडनं ते वेगळी गाणी येतील तुमच्यासाठी. ठीक आहे मी काढण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्या याच्यामध्ये प्लॅनिंग आय विल डेफिनेटली ओके थोडासा मला लवकर करा सर लवकर करा आम्ही उत्सुक आहोत फार. असे शिकत राहा सर्व चक्र आणि कुंडली मंत्राने दोन क्लासेसची जाहिरात उद्या येईल ज्यांना प्रवेश घ्यायचा ते घेऊ शकतात. धन्यवाद 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 थँक्यू थँक्यू धन्यवाद सर. थँक्यू सर.